सध्याला अनेक ध्येयवादी मुले उच्च शिक्षणासाठी रात्रीचा दिवस करतायत, पण अनंत आर्थिक अडचणी शैक्षणिक कर्ज काढून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत असताना लातूर येथील अमल मुल्ला हा विद्यार्थी पुण्याच्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये त्याला प्रवेश मिळाला। शिक्षणासाठी पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडे शैक्षणिक कर्ज घेतले, पण यासाठी आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात आली। अमन मुल्ला यांना 4 लाख रुपयाचं कर्ज मंजूर झालं होतं, पण दुर्दैवाने कर्जाच्या हप्त्यातील 1 लाख रुपये लाभार्थी अमन मुल्ला यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित असताना चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक गावाच्या संगमेश्वर स्वामी यांच्या नावावर ती जमा झाली। याच प्रकरणात लातूर आणि मुंबई यांच्या कार्यालयात समन्वय नसल्याने हा प्रकार घडलाय। सदरील अमन यांचे वडील लाला मुल्ला यांनी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि मुलाच्या नावे प्राप्त झालेले कर्ज रुपये तातडीने मिळावे अशी मागणी केली आहे। लाला मुल्ला वडिलांवर लातूर येथे मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाचे व्यवस्थापकीय अधिकारी अरविंद कांबळे यांनी या प्रकरणात योग्य कारवाई करण्यात आली असून यात मुंबई येथील कार्यालयाची चूक असल्याचं म्हटलं आहे। मुंबई ऑफिसला याबाबत आम्ही कळविलेलं आहे। मुंबई ऑफिसनं कागदपत्राची व्यवस्थित पडताळणी केली असती तर या विद्यार्थ्यांना खात्यावर कर्ज रक्कम आली असती। जे सोमनाथ नागनाथ स्वामी आहे त्यांना आम्ही याबाबत तात्काळ पत्र व्यवहार करून संबंधिताचे कर्ज रक्कम वापस करण्यास सांगणार आहे। त्यांनी यावर काही तोडगा नाही काढले तर सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि अमन लालासाहेब मुल्ला यांची कर्ज रक्कम यामध्ये मुंबई कार्यालयाने कागदपत्राची व्यवस्थित पडताळणी केली असती तर कर्ज रक्कम इतर खात्यावर गेली नसती, पूर्णतः मुंबई कार्यालयाची यामध्ये चूक आहे। या प्रकरणात प्रशासनात योग्य समन्वय नसल्याने अमन मुल्लासारख्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे। यात दोषी अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। माझं नाव मुल्ला लालासाहेब खाजासाहेब, माझा मुलगा अमन मुल्ला डिवापटे शिक्षणासाठी आर्थिक विकास महामंडळाकडून मी लोनसाठी प्रस्ताव पाठवला होता, तो प्रस्ताव पास झाला आणि 1 लाख रुपये मंजूर झाले बँकेत आले, परंतु माझ्या मुला अमन लालासाहेब यांच्या अकाउंटवर न येता दुसऱ्याच्या सोमनाथ नागनाथ स्वामी चाकूर तालुक्याचा त्यांच्या अकाउंटवर गेले पैसे, तो माझ्या अकाउंटला जमा न झाल्यामुळे मी माझ्या मुलाचा शैक्षणिक सेकंड इयरचा कसं होईल मला हा प्रश्न पडलेला आहे। आणि मला मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर कांबळे सरकार अल्पसंख्याक विकास महामंडळ ऑफिसमध्ये गेल्यानंतर मग तिथं बी मला उत्तर येत नाही आणि बँकेला गेलं तर बँकेतही मला बरोबर उत्तर देत नाहीत। माझे पैसे केव्हा येतील कसे येतील मला हा चिंता आहे। तरी मला ह्या लोकांवर योग्य ते कारवाई करण्यात यावी आणि माझे पैसे माझ्या मुलाच्या अकाउंटला द्यावे ही नम्र विनंती। न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे लातूर।